परभणीतील दगडफेकीनंतर जिल्हा पोलीस ऍक्टिव्ह झाले आहेत. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी कठोर पाऊल उचलले आहे. परभणी शहरात काल दुपारी नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी परिस्थितीने हिंसक वळण घेतले. निदर्शकांनी जोरदार दगडफेक केल्याने वातावरण गंभीर बनले. मात्र तातडीने या प्रकरणी पोलीस अधीक्षक कृष्णकांत यांनी कठोर पावले उचलली असून काल रात्रीपासूनच कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 50 पेक्षा जास्त संशयितांना जेरबंद करण्यात आले असून इतर संशयितांचा शोध आणि तपास सुरू आहे.